नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो दोस्तो मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा समाज कल्याण वसतिगृहाचं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं वेळापत्रक येईल तेव्हा मी तुम्हाला त्याबद्दल अपडेट देईल ते, ते, ते वेळापत्रक तुमच्यासमोर जाहीर करेल तर ते व्यावसायिक अभ्यासक्रमाचं मग इंजिनिअरिंग असो पॉलिटेक्निक असो एम बी ए असो बी बी ए असो लॉ असो याचे जे विद्यार्थी आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना समाज कल्याण वस्तीगृहासाठी फॉर्म भरायचे आहे त्यांच्यासाठी वेळापत्रक आलेलं आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला मला एका विद्यार्थ्याचा आभार मानायचा ते आहे तेजस हुमने नावाचा विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला मेलवर हे वेळापत्रक सेंड केलं त्याचे खूप खूप आभार आहे खरंच म्हणजे त्यांना जी काही मदत केली आहे त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि अशीच मदत तुमच्याकडून असू द्या असंच तुमचं सहकार्य असू द्या तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका विविध ज्या काही अपडेट असतात म्हणजे योजनांचे असो वस्तिगृहांचे असो किंवा आपल्या व्हिडिओजबाबतच्या ज्या काही अपडेट असो त्या मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवर सेंड करत असतो त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक मी तुम्हाला देतो आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा या वेळापत्रकाचा जो काही फोटो आहे तोसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेला आहे तिथं तुम्ही बघून घ्या आता ते वेळापत्रक एकदा मी तुम्हाला समजावून सांगतो की काय आहे तर बघा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे काही समाजकल्याण वस्तीगृहाचे फॉर्म आहेत ते तुम्हाला ऑफलाईन भरायचे आहे मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा ते ऑफलाईन तिथं जाऊन तुम्हाला सबमिट करायची आहे लास्ट डेट काय आहे फॉर्म भरायची तर वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस बघा नोट डाऊन करून ठेवा वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ही समाज कल्याण वसतिगृहाचे फॉर्म भरण्याची व्यावसायिक अभ्यासक्रमाची शेवटची तारीख आहे बेगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचं तर सगळं संपून गेलं ठीक आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाची जी काही कल्याण वसतिगृहाची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती आहे वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस लक्षात असू द्या ठीक आहे फर्स्ट लिस्ट केव्हा लागणार तुमची तर तुमची जी पहिली यादी आहे ती लागणार सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे लगेच बघा सहा दिवसामध्ये तुमची पहिली यादी लागणार वसतिगृहासाठीची किती तारखेला सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि या यादीनुसार तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची आहे म्हणजे जिचा नंबर लागला त्याच्यामध्ये समजा त्या लिस्टमध्ये तर त्यांना आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत त्यांची ॲडमिशन घेण्यासाठी मुदत दिलेली आहे मग समजा या यादीमधला जर कोणा फॉर्म भरला नाही ना म्हणजे नाही म्हणजे ॲडमिशन घेतली नाही तर मग जे सेकंड लिस्टमध्ये असतात किंवा वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांना ॲडमिशन मिळत असते ठीक आहे तर हे ओवरऑल मी तुम्हाला जे काही वेळापत्रक आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला वीस तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि सव्वीस तारखेला लिस्ट लागेल आता काही विद्यार्थी जे आपले व्हिडिओ बघत आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आहेत तर काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असेल की त्यांची ॲडमिशनच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होणार असेल किंवा सव्वीस सप्टेंबर नंतर त्यांची ॲडमिशन होणार असेल म्हणजे वीस सप्टेंबर त्यांची ॲडमिशन होणार असेल मग त्यांनी काय करायचं कारण वीस तारीख तर फॉर्म भरण्याची शे, शेवटची तारीख आहे वीस सप्टेंबर मग आता अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो की तुम्ही त्या समाजकल्याण कल्याण वसतीगृहाच्या कार्यालयाला भेट द्या त्यांना सांगा की आमच्या ॲडमिशन अजून राहिलेले आहे मग आम्ही फॉर्म कसा भरायचा लिस्टर लागून जाईल सव्वीस तारखेला मग ते तुम्हाला पर्याय सांगतील की तुम्ही फॉर्म भरा कोणकोणते डॉक्युमेंट जोडा हे तुम्हाला ते सांगतील आणि त्यानुसार तुम्ही ते डॉक्युमेंट जोडायचे आणि तिथं फॉर्म जमा करायचा समजला का जरी तुमची ॲडमिशन नंतर होत असली तरी तुम्ही फॉर्म जमा करायचा आहे कारण एकदा जर का पहिली यादी लागून गेली तर मग समाज कल्याण वस्तिगृहामध्ये जागा राहत नाही आणि मग तुमचा फॉर्म भरून पण काही फायदा नसतो म्हणून ही वीस तारीख वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तारीख जाण्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायचा आहे तुमची ॲडमिशन जरी नंतर होत असली ना तरी ज्यांची ॲडमिशन वीस तारखेनंतर होत असली तरीही त्यांनी तिथं कार्यालयाला भेट द्या विचारपूस करा आणि फॉर्म भरा ठीक आहे आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर हे जे वेळापत्रक आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचं मी त्याचं टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेच आहे तिथं तुम्हीसुद्धा बघून घेऊ शकता ते आणखी त्यामध्ये काही सेकंड लिस्टबद्दल आणि डायरेक्ट ऑन द स्पॉट ॲडमिशनबद्दल काही थोडंसं सांगितलेलं आहे तर ते तुम्ही बघून घेऊ शकता त्या नोटीसमधून ठीक आहे बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा आणि जसं आपल्याला या तेजसनं सहकार्य केलं तसंच तुमचं सहकार्यसुद्धा असू द्या धन्यवाद